हाय स्टूडेंट्स, वेलकम टू समर्थ साइंस एकेडमी। आपले यूट्यूब चैनल आहे ज्याचे नाव आहे एन्जॉय साइंस। जर तुम्ही अजून आपले चैनल सब्सक्राइब नसेल केले, सब्सक्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील। आपले व्हिडिओजला लाईक करा आणि शेअर करा। आपण फर्स्ट चॅप्टरची एक्सरसाइज कंप्लीट केली आहे, त्याच्यात 1 ते 5 क्वेश्चन्स मी सॉल्व केले आहेत। आज मी तुम्हाला 5th क्वेश्चन घेऊन आलो आहे। तर बघा, आज मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे 5th क्वेश्चन। बाकीचे जे क्वेश्चन आहेत त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल किंवा वरती आय बटन मध्ये सुद्धा मिळेल। द मीनिंग ऑफ द टर्म एवरेज एटॉमिक मास। एवरेज एटॉमिक मास ची गरज का पडली? मेनी नॅचरली ऑकरिंग इलेमेंट एक्झिस्ट एज अ मिक्सचर ऑफ मोर दॅन वन आयसोटोप्स। आपल्याला माहित आहे की बरेचसे असे इलेमेंट्स आहेत ज्यांना आयसोटोप्स आहेत। आयसोटोप्स म्हणजे ज्यांचा ऍटॉमिक नंबर सेम असतो बट मास नंबर डिफरंट असतं। मग बघा, आयसोटोप्स हॅव डिफरंट ऍटॉमिक मासेस। द ऍटॉमिक मास ऑफ सच इलेमेंट इज वेटेड एव्हरेज ऑफ ऍटॉमिक मासेस ऑफ इट्स आयसोटोप। द ऍटॉमिक मासेस ऑफ आयसोटोप्स अँड देअर रिलेटिव्ह अबंडन्स, दॅट इज परसेंट ऑकरन्स, आर कन्सिडर्ड। दिस इज कॉल्ड एज एव्हरेज ऍटॉमिक मास ऑफ इलेमेंट। कारण की त्यांचे ऍटॉमिक मासेस डिफरंट आहेत, तर आपण काय करतो त्यांचे जे काही अबंडन्स आहेत निसर्गात ते किती प्रमाणात सापडतात, त्यांचा ऑकरन्स किती आहे, तर ते आपण त्यांच्या परसेंटेज अबंडन्स आणि ऍटॉमिक मासेस त्यांच्या वरून आपण एव्हरेज ऍटॉमिक मास ऑफ इलेमेंट कॅल्क्युलेट करत असतो। मोलर मास। द मास ऑफ वन मोल ऑफ सबस्टन्स इन ग्रॅम्स इज कॉल्ड एज मोलर मास। ओके, मोलर मास म्हणजे काय आहे? मास ऑफ वन मोल ऑफ सबस्टन्स, मग तो सबस्टन्स इलेमेंट असेल, कंपाऊंड असेल, ग्रॅम मध्ये जर मेजर केलं तर त्याला आपण काय म्हणायचं? मोलर मास। मोल कन्सेप्ट। इवन अ स्मॉल अमाऊंट ऑफ एनी सबस्टन्स कंटेन व्हेरी लार्ज नंबर ऑफ ऍटम्स ऑर मॉलिक्युल्स, देअरफोर क्वांटिटेटिव्ह ऑब्जेक्टिव्ह मोल इज यूज टू एक्सप्रेस द लार्ज नंबर ऑफ सब मायक्रोस्कोपिक एंटिटीज लाईक ऍटम, आयन्स, इलेक्ट्रॉन्स, ETC प्रेझेंट इन अ सबस्टन्स। बघा, आपल्याला माहिती आहे बरेचसे आपण कुठला कुठला स्मॉल अमाऊंट ऑफ सबस्टन्स जरी घेतला त्याच्यात लार्ज अमाऊंट ऑफ नंबर ऑफ ऍटम्स आहेत, मॉलिक्युल्स आहेत। ओके, तर ते कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला ही मोल ही कन्सेप्ट युज करावी लागली। त्याच्यात डेफिनेशन बघा, वन मोल ऑफ अमाऊंट ऑफ सबस्टन्स दॅट कंटेन्स एज मेनी एंटिटीज ऑर पार्टिकल्स एज देअर आर ऍटम्स इन एक्झॅक्टली 12 ग्रॅम ऑफ द कार्बन 12 आयसोटोप। तर यावरून आपल्याला मोल मिळत असतो की एक मोल सबस्टन्स किती असतो, की एक मोल सबस्टन्स म्हणजे त्याच्यात किती पार्टिकल्स प्रेझेंट असतील जितके 12 ग्रॅम ऑफ कार्बन 12 आयसोटोप मध्ये असतील तेवढे। ओके, मीन्स अवोगॅड्रोज नंबर इतके। फॉर्म्युला मास ऑफ विथ एक्झाम्पल। The formula mass of substance is the sum of atomic masses of the atoms present in the formula. For example, NaCl. NaCl is just a formula used to represent sodium chloride, though it is not a molecule. Similarly, the term formula mass is used such ionic compounds instead of molecular mass. Ionic compounds साठी आपल्याला molecular mass नाही घेता येत, तिथे आपल्याला त्याचा formula mass घ्यावा लागतं। मग फॉर्म्युला मास ऑफ NaCl इज इक्वल टू एव्हरेज ऑटोमिक मास ऑफ Na प्लस एव्हरेज ऑटोमिक मास ऑफ Cl। ते आपल्याला त्यांचे एव्हरेज ऑटोमिक मासेस माहिती असतात, त्यांची सम करा, मग आपल्याला हे जे मिळालं त्याला काय म्हणायचं? फॉर्म्युला मास म्हणायचं। नेक्स्ट, मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅस। वन मोल ऑफ एनी गॅस ऑक्युपाइज अ व्हॉल्यूम ऑफ 22.4 डेसीमीटर क्यूब at standard temperature 0 degree celsius and the pressure 1 atm 1 atmospheric pressure, that is STP, standard temperature pressure. The volume of 22.4 decimeter cube at STP is known as molar volume of gas. The number of moles of gas is equals to volume of the gas at STP upon molar volume of gas. Therefore, the number of moles of gas is equals to volume of the gas at STP upon 22.4 decimeter cube per mole. जर आपल्याला मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅस कॅल्क्युलेट करायचं आहे तर मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅस साठी आपल्याला कंडिशन्स दिलेले आहेत की टेम्परेचर त्याचं स्टँडर्ड असायला हवं, प्रेशर 1 ऍटमॉस्फेरिक
असायला हवा. अशा एसटीपी कंडिशन मध्ये जो व्हॉल्यूम असतो तो किती असतो नेहमी 22.4 डेसीमीटर क्यूब. यालाच काय म्हटलं जातं मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅस. आणि ह्या मोलर व्हॉल्यूम ऑफ गॅसचा वापर करून आपण नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस कॅल्क्युलेट करू शकतो. टाइप्स ऑफ मॅटर ऑन द बेसिस ऑफ केमिकल कॉम्पोजिशन. आपण हे फर्स्ट लेक्चर मध्ये ऑलरेडी शिकलेलो आहोत. तुम्ही जरा माझं 11th फर्स्ट लेक्चर बघितलं असेल त्यात तुम्हाला मी एक्सप्लेन केलंय फर्स्ट अँड सेकंड लेक्चर मध्ये. टाइप्स ऑफ मॅटर ऑन द बेसिस ऑफ केमिकल कॉम्पोजिशन आर प्युअर सबस्टन्सेस अँड मिक्सचर्स. ओके, मग पहिले प्युअर सबस्टन्स बघूया. प्युअर सबस्टन्सेस आर डेफिनेट केमिकल कॉम्पोजिशन. दे ऑलवेज हॅव द सेम प्रॉपर्टीज रिगार्डलेस ऑफ देअर ओरिजिन. प्युअर सबस्टन्सेस हे डेफिनेट केमिकल कॉम्पोजिशन असतात आणि त्यांच्या प्रॉपर्टीज ह्या नेहमी सेम असतात. दे आर फर्दर डिवाइडेड इंटू इलेमेंट्स कंपाउंड्स. ओके, त्याचे पुन्हा दोन प्रकार पडतात, इलेमेंट्स अँड कंपाउंड्स. इलेमेंट्स आर द प्युअर सबस्टन्स विच कॅन नॉट बी ब्रोकन डाऊन इंटू सिम्पलर सबस्टन्स. इलेमेंट्स म्हणजे असे सबस्टन्स जे फर्दर त्यांचं ब्रेकडाऊन होत नाही. ओके, ते सिम्पल मध्ये कन्वर्ट होत नाही, त्यांना काय म्हणायचं, इलेमेंट्स म्हणायचं. अशा ऑर्डिनरी केमिकल कंपाऊंड्सला इलेमेंट्स असं म्हणायचं. इलेमेंट्स फर्दर क्लासिफाय एज मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटोलॉइड्स. मेटल्स, मेटलच्या प्रॉपर्टीज आपण हे ऑलरेडी स्टडी केलेले आहेत की मेटल्स हॅव लस्टर, दे कंडक्ट हीट अँड इलेक्ट्रिसिटी, वी कॅन ड्रॉ वायर फ्रॉम इट, दॅट इज डक्टाईल प्रॉपर्टी. वेन वी हॅमर्ड ऑर इन टू when we hammered it convert into sheet, this is malleable property. okay, malleability, ductility, okay, ya properties ahet. for example gold, silver, copper, iron, mercury asa metal ahe jo liquid state madhe ahe. then the non metals and metalloids. baka non metals have no luster. je apan metal cha properties baghto na te ithe opposite astat. they are poor conductor of heat and electricity, exception graphite. graphite he exception ahe, ha non metal asun electricity conduct karu shakto. cannot be hammered into sheets. त्याला हॅमरिंग केल्यावर शीट्स मध्ये कन्वर्ट होत नाही. अँड ड्रॉन इंटू वायर, आणि वायर सुद्धा त्याच्यातनं काढता येत नाही. म्हणजे ते डक्टाईल पण नाही आणि मॅलिएबल पण नाही, बिकॉज दे आर ब्रिटल. फॉर एक्झाम्पल आयोडीन, नायट्रोजन, कार्बन. मेटलाइट्स, सम इलेमेंट्स आर प्रॉपर्टीज इंटरमिडिएट बिटवीन मेटल्स अँड नॉन मेटल्स. काही असे पण सबस्टन्सेस आहेत, इलेमेंट्स आहेत, जे मेटल्स अँड नॉन मेटल्स दोघांच्या प्रॉपर्टीज शो करतात, त्यांना आपण मेटलॉइड्स म्हणतो किंवा सेमी मेटल्स म्हणायचं. फॉर एक्झाम्पल आर्सेनिक, सिलिकॉन, जर्मेनियम. कंपाऊंड्स, कंपाऊंड्स आर द प्युअर सबस्टन्सेस विच आर मेड अप ऑफ टू ऑर मोर इलेमेंट्स. असे सबस्टन्स जे दोन किंवा दोन पेक्षा अधिक इलेमेंट पासून बनलेले असतात विथ देअर फिक्स प्रपोर्शन. प्रपोर्शन मात्र त्यांचं फिक्स असतं. आता दुसरा टाइप मिक्सचर. मिक्सचर कंटेन टू ऑर मोर सबस्टन्सेस इन नो फिक्स प्रपोर्शन अँड मे बी सेपरेटेड बाय फिजिकल मेथड्स. आता मिक्सचरचे दोन प्रकार असतात. दे आर फर्दर डिवाइडेड इंटू होमोजिनियस मिक्सचर्स अँड हेटरोजिनियस मिक्सचर. सोल्युशन्स आर होमोजिनियस मिक्सचर्स बिकॉज द मॉलिक्युल्स ऑफ कॉन्स्टिट्यूंट सॉल्यूट अँड सॉल्वंट आर युनिफॉर्मली मिक्स थ्रू आउट इट्स बल्क. इन हेटरोजिनियस मिक्सचर द मॉलिक्युल्स ऑफ द कॉन्स्टिट्यूंट्स आर नॉट युनिफॉर्मली मिक्स थ्रू आउट द बल्क. फॉर एक्झाम्पल सस्पेन्शन ऑफ इनसोल्युबल सॉलिड इन लिक्विड. तर इथे आपण फर्स्ट चॅप्टरची पूर्ण एक्सरसाइज आपण कम्प्लीट केली आहे. जर तुम्हाला काही डिफिकल्टी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करू शकतात. आपलं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि थँक्स फॉर वॉचिंग.